महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले की ज्यांना आपल्या हयातीमध्ये आपल्यावरचा चित्रपट बघण्याची संधी लाभली. म्हणजे भल्या भल्या लोकांना इथं महात्मा गांधींच्या हयातीमध्ये त्यांच्यावरती कधी पिक्चर नाही आलो. म्हणजे मुळात शिंदेसाठी शिंदेनी काढलेला शिंदेचा पिक्चर आहे. तू काय म्हणत असतो साहेबांच्या हिंदुत्वाची कहाणी ती कुठल्या साहेबांच्या हिंदुत्वाची असेल असा प्रश्न पडतो. तर तो शिंदे साहेबांच्या हिंदुत्वाची कहाणी आली. आता या चित्रपटाच्या माध्यमातून असं दाखवलं जातं की आनंद दिघे हे म्हणजे बाळासाहेबांच्या पेक्षा सुद्धा मोठं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो या सगळ्याच्या. आनंद दिघे काही काळ ठाणे शिवसेना प्रमुख असं पद स्वतःला लावत होते, बंद करायला लावलं. ठाणे शिवसेना प्रमुख म्हणजे ऍक्च्युली ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते. शिवसेना प्रमुख हे एकच पद पण ते ठाणे शिवसेना प्रमुख लावत होते. कारण दिघेंचा संघर्ष आरएसएसशी होता ठाणे जिल्ह्यात. बर, दिघेंचा मृत्यू झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे शिवसेनेतच होते आणि ते उद्धव ठाकरेंच्या बरोबरच राहिले. उद्धव ठाकरेंचा पगडा पूर्ण संघटनेवर असताना उद्धव ठाकरेंच्या काळात हे शिंदे मोठे झालेले आहेत हे तर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे जर पुन्हा शिंदे सत्तेत आले तरच तिसरा भाग निघणार आहे, नाहीतर काही तिसरा भाग निघणार नाही. इकडे महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक तोंडावरती आहे आणि त्याचवेळी धर्मवीर 2 या चित्रपटाची देखील चर्चा सुरू झालेली आहे. खरं तर आज आपण जी मुलाखत करतोय किंवा ज्या गप्पा आपण मारणार आहोत त्या चित्रपटाबद्दलच्या नाही आहेत किंवा आपल्याला चित्रपटाचं समीक्षण करायचं नाही आहे, तर त्याच्याऐवजी या चित्रपटाच्या निमित्तानं जो काही प्रोपोगंडा तयार केला जातो आहे आणि अशा पद्धतीच्या प्रोपोगंडा फिल्मची खरं तर गेल्या काही वर्षामध्ये लाटच आलेली आहे. धर्मवीर हा त्याचाच एक भाग आहे का? कारण धर्मवीर ही काही एका चित्रपटाची स्क्रिप्ट नाही आहे तर ती महाराष्ट्रातल्या एका राजकीय डावपेचाची स्क्रिप्ट आहे. कारण तुम्ही या दोन चित्रपटांचं नुसतं टायमिंग जरी लक्षात घेतलं तरी तुम्हाला लक्षात येईल की हे नेमकं काय प्रकार आहे आणि तो चित्रपटाच्या पलीकडचा आहे. कारण धर्मवीरचा पहिला भाग ज्यावेळी आला त्यावेळी एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये एकत्रित होते पण त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसामध्ये त्यांचं बंड झालं आणि त्याच्यानंतर हा चित्रपट जो आहे त्याची एक प्रकारे पार्श्वभूमी होती का त्यांच्या सगळ्या बंडाची असा प्रश्न अनेकांना पडला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती धर्मवीर 2 आलेला आहे. हा चित्रपट मी पहिल्या दिवशी अगदी प्रीमियर पाहिलेला आहे आणि चित्रपट बघितल्यानंतर माझ्याही मनामध्ये खूप प्रश्न आहेत. मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रातला आहे, मला दिघेंच्याबद्दल खरं तर फारशी माहिती नव्हती. जेव्हा मी मुंबईत जर्नलिझमसाठी आलो त्याच्यानंतर मला त्यांच्याबद्दल थोडंसं ऐकायला मिळालं. या चित्रपटामध्ये जे दाखवलेलं आहे त्याच्यातल्या 2-3 गोष्टी तर खूपच महत्त्वाच्या आहेत. एकतर या चित्रपटाचं नाव आहे साहेबांच्या हिंदुत्वाची कहाणी. आता साहेब म्हटल्यानंतर शिवसेनेमध्ये खरं तर एकच साहेब असले पाहिजेत पण या साहेबांच्या हिंदुत्वाची कहाणी म्हणजे नेमके कुठले साहेब हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट म्हणजे जरी आपल्याला पोस्टरवरती आनंद दिघे दिसत असले तरी दुसऱ्या भागामध्ये संपूर्णपणे कहाणी जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या बंडाची आहे. शिवसेना सोडण्यासाठी त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे त्याचं एक प्रकारे जस्टिफिकेशन या फिल्ममधून आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि म्हणूनच या चित्रपटाच्या निमित्तानं आपण चर्चा करणार आहोत. एकतर सगळ्यात पहिला प्रश्न जो निर्माण होतो की बाळासाहेब मोठे की आनंद दिघे मोठे. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीचा रोल महाशक्तीनं किंवा भाजपनं प्ले केलेला आहे त्याचं कुठंही आपल्याला चित्रपटामध्ये एक साधा लवलेशसुद्धा दिसत नाही. सगळं जणू काही आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाला टिकवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे का असा देखील प्रश्न याच्यामध्ये पडतो. चित्रपटामध्ये आनंद दिघेंची म्हणजे सुरुवात जी आहे धर्मवीर 2 ची थोडक्यात सांगतो फक्त की पालघर साधू हत्याकांडानं या चित्रपटाची सुरुवात होते आणि ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे दिघेंच्या ठाण्यामध्ये अशा पद्धतीनं भगव्या वस्त्रातल्या साधूंची हत्या होती आहे याच्यामुळं व्यथित झालेले एकनाथ शिंदे त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. आणि मग नंतर ज्या काही गोष्टी घडल्या सावरकरांच्याबद्दलच्या गोष्टी असतील, ट्रिपल तलाकबद्दल मोदींचं अभिनंदन करता येत नाही आपल्याला, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. आणि नंतर शेवटी चित्रपटाच्या एकनाथ शिंदे हे त्या निर्णयापर्यंत येताना दाखवलेले आहेत की ते आता सुरतला जाणार आहेत. ते पुढे अजून काही भाग येणार आहेत का हे आपल्याला माहिती नाही आहे. पण या चित्रपटाच्या निमित्तानं ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांची एक फेसबुक पोस्ट जी आहे ती सुद्धा खूप व्हायरल झालेली आहे आणि या फेसबुक पोस्टमध्येच त्यांनी जवळपास एक 4-5 मुद्द्यांचा परामर्श मांडलेला आहे जो नीट विचारात घेणं गरजेचं आहे म्हणून आपण आज त्यांना थेट त्यांच्या घरीच गाठलेला आहे. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आता मी मला आनंद दिघे फारसे माहिती नव्हते, तुम्ही पोस्टची सुरुवात जी आहे ती पण त्याच गोष्टीने केलेली आहे की मराठवाड्यातल्या एका गावामध्ये तुम्हाला एक तरुण भेटतो आणि तो विचारतो की दिघेंच्यावरती एखादं पुस्तक आहे का. आता चित्रपटाच्या निमित्तानं आम्ही बघतोय की 2 भाग आलेले आहेत, अजून पुढचे भाग येणार आहेत का, देवेंद्र फडणवीस त्याच्याबद्दल पण बोलतायत, पण हे सगळं बघितल्यानंतरची तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? नाही, पहिली प्रतिक्रिया जी होती ती मी लिहून टाकली फेसबुकवर आणि ती पण अगदी सहज सहज पटापट लिहून टाकलेली होती आणि ती एवढी व्हायरल होईल लोकांपर्यंत जाईल वगैरे असा काही विचार केलेला नव्हता. म्हणजे उमरग्याला गेलो होतो आणि तिकडे एका गावातला तरुण मला भेटला आणि तो बहुतेक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाच कार्यकर्ता असावा आणि त्यांनी मला विचारलं धर्मवीर आनंद दिघे त्यांच्यावरचं काही पुस्तक वगैरे आहे का. आणि मग मला तेव्हा लक्षात आलं की अरे पहिला भाग यशस्वी झालेला आहे. धर्मवीर 1 चा पिक्चर किती चांगला आहे, त्याचा अभिनय किती वाईट आहे चांगला आहे, दिग्दर्शन काय आहे, डायरेक्शन काय आहे ही फारच गौण गोष्ट झाली. त्याच्यातून जो मेसेज द्यायचा आहे, जे मिथक तयार करायचं आहे
आनंद दिघे यांचं एक मिथक तयार केलं. ते मिथक तयार करण्यामध्ये तो पहिला भाग यशस्वी झालेला आहे असं मला वाटलं. आणि मग मला काहीतरी लिहावंसं वाटलं ते बघितल्याच्या नंतर. आणि ते सर्च करताना मला समोर दिसलं की हे म्हणतात की तिसरा भाग लिहायचा आहे देवेंद्र फडणवीस. आणि देवेंद्र फडणवीस तिसरा भाग लिहितात म्हणजे पहिले दोन भाग यांनीच लिहिलेले आहेत हे तर स्पष्टच आहे. म्हणजे त्याची स्टोरी लाईन जी आहे आणि आता तुझी दोनची सांगितलीस म्हणजे दोन काही मी बघितलेला नाही म्हणजे धर्मवीर टू काही मी बघितलेला नाही पण त्याची जी स्टोरी लाईन तू सांगितलीस त्याच्यात तुला जो प्रश्न पडला की कुठल्या साहेबांचा नाही म्हणजे दुसरा भाग बघताना मला असं वाटलं होतं की पहिल्या भागामध्ये जो एक जाता जाता सस्पेन्स दिलेला होता की कदाचित दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दलचं काहीतरी गुण आपल्याला सांगितलं जाणार आहे तसं काही या म्हणजे दुसऱ्या भागामध्ये नाहीये. त्याच्याबद्दलचा केवळ एक रेफरन्स येत राहतो आणि संपूर्णपणे चित्रपट जो आहे तो केवळ एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण बंडाची जी कहाणी आहे ती का आहे. आणि मध्ये मध्ये मग त्यांना त्या प्रत्येक घटनेमध्ये आनंद दिघे आठवतायत ते त्यांच्याशी संवाद साधतायत त्यांना सांगतायत की तू आता हा धर्म जो आहे हिंदुत्वाचा तो निभावला पाहिजे वगैरे वगैरे अशी साधारण लाईन आहे या सगळ्या चित्रपटामध्ये. नाही म्हणजे तू काय म्हणत असते साहेबांच्या हिंदुत्वाची कहाणी तर ती कुठल्या साहेबांच्या हिंदुत्वाची असेल असा प्रश्न पडतो तर तो शिंदे साहेबांच्या हिंदुत्वाची कहाणी आहे ती. कारण ते बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाची कहाणी असण्याची काही सुतराम शक्यता नाही. आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची असण्याचीही काही सुतराम शक्यता नाही. कारण या दोघांच्या हिंदुत्वाला असलेले पैलू हे पहिल्या भागातल्या तरी लेखक दिग्दर्शकाला कळलेले आहेत असं बिलकुल वाटत नाही. मुळात ते एकनाथ शिंदेंनाच कळलेत का हे मला माहित नाही. म्हणजे मला तरी त्यांच्या राजकारणावरून असं काही वाटत नाही. मी त्या पोस्टमध्ये जो उल्लेख केलेला आहे की कोल्हापूरच्या अधिवेशनात म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचा कोल्हापूरला जे अधिवेशन झालं त्याचं ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आहे. त्याचे ठराव केलेले आहेत. त्या ठरावात ज्या हिंदुत्वाची भाषा आहे किंवा इतरत्र ज्या हिंदुत्वाची भाषा येते ते शिवसेनेचं मुळात हिंदुत्व आहे का ते भाजपचंच हिंदुत्व आहे. भाजपचं हिंदुत्व आणि शिवसेनेचं हिंदुत्व जर एकच असलं हा फरक काय शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व. तुम्ही फेसबुक पोस्टमध्ये पण तो उल्लेख केला आहे की दिघे हे सीकेपी होते आणि तिथले ठाण्यातले जे सगळे भाजपचे नेते होते ते ब्राह्मण होते आणि तिथला तो लोकल संघर्ष म्हणजे तुम्ही असं म्हटलंय की दिघेंचा संघर्ष हा काँग्रेस किंवा डावखऱ्यांशी वरवर जरी दिसत असला तरी तो तसा नव्हता. त्याच्याऐवजी त्यांचा मूळ संघर्ष जो आहे तो भाजपच्या तिथल्या या ब्राह्मण नेत्यांशी होता आणि त्याच्यामध्ये ते प्रभावी ठरत होते आणि ते ज्या पद्धतीने त्यांनी केलं त्याच्याबद्दल पण तुम्ही म्हणजे आपण तिथे जाऊ मला काय म्हणजे असं काही मला मुलाखतीत ह्या गोष्टी म्हणजे ती सविस्तर मांडण्याची गोष्ट असते एखादी गोष्ट म्हणजे खरं तर ही फेसबुक पोस्ट आणि फेसबुक पोस्ट मध्ये आपण काहीतरी मुद्देचार लिहितो आणि विषय संपतो. जेव्हा अशा मुलाखतीत आपण बोलत असतो तेव्हा आपण त्याची सविस्तर संगतवार मांडणी करायला पाहिजे. तेवढा काही मी त्याच्यावर विचार केलेला नाही मुळात. म्हणजे जर मला लिहायचं त्याच्यावर 2000 शब्दाचा आर्टिकल किंवा 3000 शब्दाचा आर्टिकल पण तुम्ही जो मुद्दा मांडला म्हणजे तो मुद्दा तुला मुद्दा मी सांगतो तर त्याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की मी जे म्हणत होतो की त्यांचं हिंदुत्व आणि यांचं हिंदुत्व वेगळं आहे. म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं की एकनाथ शिंदेनी असा छातीवर हात ठेवावा आणि सांगावं की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानवेचं हिंदुत्व नाही जे बाळासाहेब ठाकरे इतकी वर्ष सांगतायत. हा हे फक्त एकनाथ शिंदेनी सांगावं की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानवेचं हिंदुत्व नाही. आमचं हिंदुत्व हे घंटा बडवणारं हिंदुत्व नाही. हा जे बाळासाहेब म्हणतायत की हे हिंदुत्व साधारणतः कोणाचं आहे शेंडी जानवेचं हिंदुत्व तर हे भाजपचं हिंदुत्व आहे. अशा पद्धतीची ती मांडणी आहे की आमचं हिंदुत्व त्याच्यापेक्षा वेगळं आहे. मग ते कशा पद्धतीचं हिंदुत्व आहे तर हे बहुजनांचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे शेटजी भटजींचं हिंदुत्व नाही म्हणजे एकदम प्रबोधनकार वगैरे अशा लाईनचं नाही म्हणत आहे. पण तो काहीतरी प्रभाव आहे ना बरोबर हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याचं सगळं नेतृत्व आहे ते सर्वसामान्य माणसांमधून आलेलं आहे. तशा पद्धतीचं नेतृत्व भाजपला विकसित करावं लागलं तयार करावं लागलं त्याच्यासाठी दोन पिढ्या घालवाव्या लागल्या. शिवसेनेत असं काही होत नाही कोण काही गडबड बिडबत नाही ते होत राहतं. हा आणि ते बाळासाहेबांनी अशीच पद्धतीची ती एक तयार केलेली रचना आहे अनौपचारिक म्हणता येईल अशा पद्धतीची. तर त्याच्यातून हे सर्वसामान्य नेतृत्व उदयाला आलेलं आहे. म्हणजे आता या सगळ्यातून एक वारंवार बेसिक प्रश्न म्हणजे आता या चित्रपटाच्या माध्यमातून असं दाखवलं जातं की आनंद दिघे हे म्हणजे आता संजय राऊतांनी पण त्याच्याबद्दल ते बोलले की बाळासाहेबांच्या पेक्षा सुद्धा मोठं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो या सगळ्या याच्यातून. म्हणजे जर तुलना केली दोन व्यक्तिमत्वांची तर ते म्हणजे त्याची आनंद दिघे हे कट्टर शिवसैनिक होते का तर नक्कीच होते. तर या दोन व्यक्तिमत्वांना तुम्ही कसं बघता आणि थोडस इंट्रोडक्शन मध्ये मी सांगायचं राहून गेलो की तुम्ही शिवसेना खूप जवळून कव्हर केलेली आहे त्यामुळे तुमचा एक थोडासा तो अधिकार आहे या सगळ्याबद्दल बोलण्याचा. तो अधिकार आहे की नाही मला माहित नाही पण मला खरंच माहित नाही मला अधिकार आहे की नाही त्या विषयाचा. पण या सगळ्याकडे रोजच्या बातम्यांच्या पलीकडे बघण्याचा मी कायम प्रयत्न केलेला आहे. तो योग्य असेल अयोग्य असेल माझे निष्कर्ष हे मला माहित नाही आणि ते तसेच असायला हवे तशातलाही काही भाग नाही. पण मला हे म्हणायचं की बाळासाहेब आणि आनंद दिघे ही तुलनाच होऊ शकते. तू जे म्हणालीस दोन वाक्य मगाचपासून म्हणालास की मी पश्चिम महाराष्ट्रातला आहे मला काही आनंद दिघे माहित नव्हते पहिली गोष्ट आणि दुसरं म्हणालं ते कट्टर शिवसैनिक होते. तर शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुख याच्यात जितका फरक असेल तितका त्या दोघांमध्ये होता. ओके म्हणजे बाळासाहेब शिवसेना प्रमुखच होते एकमेव. हा आणि बाळासाहेबांनीच ही जी इतर अनेक नेते घडवले त्याच्यापैकी एक आनंद दिघे होते. अनेक नेते आनंद दिघेंकडे त्या अर्थाने शिवसेनेतलं मुख्य प्रवाहातलं कुठलंही पद नव्हतं
बाळासाहेबांनी ते कधीही दिलं नाही, ना नेतेपद दिलं ना उपनेतेपद दिलं. ठाण्यातल्याच अनेक लोकांना ही सगळी पदं दिली पण दिघेंना कधीही हे पद दिलं नाही, ते कायम ठाणे जिल्हा प्रमुख पदच राहिले. त्यांचा उल्लेख केलाय की म्हणजे एक प्रकारे ते पॉवर पॉलिटिक्स पण होतं, ठाण्याच्या पेक्षा फार मोठे प्रश्न त्यांनी होऊ दिलं नाही आणि कुठलाही नेता ती काळजी घेत असतो. म्हणजे जेव्हा ज्या गोष्टी बाळासाहेबांनी केल्या म्हणजे जिथे करायला पाहिजे होतं तिथे तिथे केल्या, अनेक ठिकाणी जिथे नाही केलं तिथे त्यांना तोंडघशी पडावं लागलं. म्हणजे नारायण राणेंच्या बाबतीत त्यांना तोंडघशी पडावं लागलं, एकनाथ शिंदेच्या बाबतीत उद्धव ठाकरे तोंडघशी पडावं लागलं. तर ते पॉवर पॉलिटिक्स करावंच लागतं. त्याच्यामुळे तिथले जे लोकल नेते होते, सतीश प्रधान असतील किंवा इवन अनंत तरे असतील, ते पण उपनेते होते, हा आमदार होते, हा किंवा साबीर शेख असतील ते उपनेते होते. की मला वाटतं की नेते झाले की नाही मला कल्पना नाही, लक्षात नाही माझ्या, रेफरन्स माझ्या कदाचित चुकत असेल. तर ही सगळी नेते मंडळी होती पक्षामध्ये, पण आनंद दिघेंना तसं कुठलं पद दिलं गेलं नाही हे आपण समजून घ्यायला पाहिजे. ते पॉलिटिक्स असणारच आहे बरोबर. आणि आनंद दिघे काही काळ ठाणे शिवसेना प्रमुख असं पद स्वतःला लावत होते, ते बंद करायला लावलं. ठाणे शिवसेना प्रमुख म्हणजे ऍक्च्युअली ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते. शिवसेना प्रमुख हे एकच पद आहे पण ते ठाणे शिवसेना प्रमुख लावत होते, त्याच्यामुळे त्यांना ते बंद करायला लावलं एवढं तर निश्चित आहे. म्हणजे याच्याबद्दल मला तरी काही तपशिलात देखील शंका नाही. तर हे सगळं बंद करायला आनंद आश्रम हे काय म्हणजे मी कधी गेलेलो नाही आलेला आहे. म्हणजे मी आनंद दिघे असताना देखील तिथे गेलेलो आहे आणि त्यांचा एक ओरा होता स्वतंत्र, स्वतःच ओरा होता. आणि तसे महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांचा ओरा होता पण ह्यांच्यामध्ये हे कुठलंही पद घेत नव्हते. म्हणजे त्यांना आमदार बनायचं नव्हतं, नगरसेवक बनायचं नव्हतं. तर ते एक असं अशा पद्धतीचं एक समांतर सरकार म्हणण्यापेक्षा त्याच्या मागे काहीतरी आध्यात्मिक दैवी, कारण ते शक्तीचे उपासक होते, देवीचे उपासक होते. त्याच्यामुळे शक्तीचे देवीचे उपासक असल्यामुळे त्याचं एक असं दाढी मोठी असं सगळं जे एकदम वातावरण, आनंद आश्रम गुरु मानणं लोकांनी त्यांना, लोकांना खूप मदत केलेली आहे. जे सेम पॅटर्न वर आतापर्यंत शिवसेनेचे सगळे लोक फुटले, म्हणजे छगन भुजबळ जेव्हा फुटले तेव्हा प्रचंड लोकांना मदत करत होते, नारायण राणे प्रचंड मदत करणारे होते. त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन एकनाथ शिंदे प्रचंड लोकांना मदत करतात, 1-to-1. ही शिवसेनेची मुळातलीच ताकद आहे. तशाच पद्धतीने आनंद दिघे लोकांना रात्रभर उपलब्ध असायचे, बरोबर, दरबार भरायचा मोठा, प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जायचे आणि तिकडे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे आणि लोक तिथून म्हणजे ते आपलं समांतर न्यायव्यवस्था जशी शिवसेनेत चालवली जाते शाखांमध्ये, त्याचं ते ठाणे जिल्ह्याचं प्रतीक होतं मोठं, म्हणजे ठाणे जिल्ह्याची मोठी आवृत्ती होती. तर हे अशा पद्धतीने चालत होतं. आणि एकनाथ शिंदे म्हणजे त्यांनी काय केलं एक आनंद दिघेंनी, तर मुळात ठाण्यातला जो संघर्ष होता तो काही वसंत डावकरांची नव्हता. ठाणे जिल्ह्यातली मोठी पदं कोणाकडे होती, शहरातली म्हणतो मी, शहरी भागातली, तर ती भाजपकडेच होती, विशेषतः संघातल्या कट्टर भाजप नेत्यांकडे होती. त्यांनी वर्षानुवर्ष मेहनत करून ती घडवलेली होती. म्हणजे खासदारकीपासून ते मी जसं लिहिलंय तसं डोंबिवलीच्या नगराध्यक्ष पदापर्यंत सगळी पदं दिसायची ती भाजपकडे दिसायची, नंतर कल्याण डोंबिवलीचं महानगरपद महापौरपद. तर ही सगळी पदं हळूहळू हळूहळू दिघेंनी शिवसेनेकडे आणली, लोकल लेवलला आणली. इथे संघर्ष कोणाबरोबर झाला आहे, इथे संघर्ष झालाय तो आरएसएस किंवा भाजप विरुद्ध दिघे असाच झालेला आहे. कारण दिघेंचा संघर्ष आरएसएसशीच होता ठाणे जिल्ह्यात, असं काही नव्हतं की तिथे मोठा दबदबा होता डावकरेंचा. डावकरे इतक्यांदा निवडणूक हरलेले आहेत लोकसभेची ठाण्यातून, मला वाटतं एकदाही खासदार झाले नाहीत डावकरे. तिथे काही तिकडे त्यांच्याशी संघर्ष होता लोकल लेवलवर, म्हणजे महानगरपालिकेच्या लेवलवर, पण ते काही आमदारही झाले नाहीत निवडून येऊन किंवा काही झाले नाहीत. आमदार कोण होत होते, यांचीच माणसं होत होती, संघाचीच माणसं होती. त्यांना हरवून कोण आलं, तर दिघेंची माणसं आली, बरोबर. मी त्याच्यात जे तू म्हणतोयस की सीकेपी विरुद्ध ब्राह्मण हा इतिहासातला मोठा संघर्ष आहे, तो काय इथे या एका चर्चेमध्ये घालवण्यात अर्थ नाही, पण ते तो आहे ओके मुळातला. आणि त्याचं एक लोकल वर्जन छोटं हे आपल्याला इतिहासातल्या संघर्षाचं लोकल वर्जन तिकडे बघायला मिळालं. आणि मग ते त्यांनी फार हुशारीने हाताळलं, हुशार होते, संघटक म्हणून उत्तम होते दिघे, आणि त्यांनी ते खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. कुठल्याही नेत्याच्या विषयी एक असा जो ऑरा किंवा करिश्मा तयार केला जातो आपण पत्रकारांनी त्याच्या पलीकडेच बघायला पाहिजे, तो कोणीही असू दे. म्हणजे ते बाळासाहेब काकडे असतील ना, तुम्ही जे बोलताय त्याच्यात मला एक जाणवलं की सिनेमॅटिक व्हॅल्यू त्यांच्या सगळ्या कहाणीमधली काय असेल, तर त्यांचा मृत्यू ज्या पद्धतीनं झाला आणि त्याच्याबद्दल जो एक लोकांच्या मनामध्ये कुतूहल आहे, चर्चा होतात, कुजबुज होते, त्याच्यामध्ये काही थिअरीज सांगितल्या जातात, तीच एक गोष्ट आहे की ज्या आधारे आनंद दिघेंची कहाणी जी आहे ती सिनेमाच्या दृष्टीने विकली जाऊ शकते आणि कदाचित त्याचाच फार खुबीनं वापर झालेला आहे. पण त्याच्यातली गंमत काय आहे की दोन भाग झालेले आहेत, अजूनही त्याच्याबद्दल काहीही थेट ठोस असं उत्तर नाही आहे. फक्त ती दाखवतोय याच्या नावाखाली कदाचित ज्या गोष्टी प्रोपोगंडा म्हणून करायच्या आहेत त्याच दाखवतात. मुळात दिघेंचा मृत्यू झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे शिवसेनेतच होते,
हो 2001 ला मृत्यू झाला. बरोबर, त्यानंतर ते शिवसेनेचेच होते, शिवसेनेतच होते आणि ते उद्धव ठाकरेंच्या बरोबरच राहिले. राज्य स्तरावरचा जो त्यांचा उदय आहे एकनाथ शिंदेचा, तो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेच्या काळातला आहे. बरोबर, बाळासाहेब होते, बाळासाहेब नव्हते. 2004 ला पहिल्यांदा झाले तेव्हा कोण शिवसेना खऱ्या अर्थाने रोजच्या डेलीमध्ये चालवत होता? उद्धव ठाकरे चालवत होते. त्याच्यामुळे राज्य पातळीवरचा जो काही उदय आहे तो ना दिघेंमुळे आहे ना बाळासाहेब ठाकरेंमुळे आहे. राणेंच्या अस्ताच्या नंतर, राणेंच्या बंडाच्या नंतर, एक म्हणजे राणेंच्या बंडाच्या वेळेला जे नाट्य खर तर कुठे झालं, वांद्र्याच्या रंगशारदामध्ये झालं, त्या सभेमध्ये वगैरे, तेव्हा पहिल्यांदा एकनाथ शिंदे राज्याच्या पिक्चरमध्ये यायला लागले. भुजबळांच्या बंडाच्या नंतर असेच राणे आले होते आणि राणेंच्या नंतर असेच शिंदे आले. त्याच्यानंतर म्हणजे उद्धव ठाकरेंचा पगडा पूर्ण संघटनेवर असताना, उद्धव ठाकरेंच्या काळात हे शिंदे मोठे झालेले आहेत हे तर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. हा म्हणजे ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, आम्ही बाळासाहेबांची शिवसेना, अरे यांच्याच नेतृत्वात ते तुम्ही सगळी पदं भोगलेली आहेत. हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यात काही उद्धव ठाकरेंचं काही चुकलं नाही, याच्यातला बिलकुलच भाग नाही. उद्धव ठाकरेंच्या अनेक चुका संघटक म्हणून या सगळ्या टप्प्यामध्ये दिसतातच आहेत. की अशा पद्धतीने बंड होऊ देणं, संघटना नीट न सांभाळण्याच्या त्यांच्या चुका दिसतातच आहेत, स्पष्टपणे दिसत आहेत. त्याच्यासाठी त्यांचं समर्थन करण्याची बिलकुल गरज नाही आणि त्यांनी ते थांबवायलाच पाहिजे होतं. बरोबर, कुठलंही करून एखादी संघटना, इतकी लोक त्यांच्याकडे जात आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे उद्या असं आपल्याला सांगितलं की उदय सामंत किंवा दादा भुसे हे एकनाथ शिंदेपेक्षा मोठे नेते होते, तर काय होईल? तसं आनंद दिघे हे बाळासाहेबांपेक्षा मोठे नेते आहेत असं जर कोणी सांगितलं तर त्याचा अर्थ आहे. म्हणजे पिक्चर बघताना पण मला हे जाणवत होतं की दिघे जे करतायत ते करणारे कदाचित अनेक ठिकाणी अनेक जिल्हा प्रमुख असतील, प्रत्येक शिवसैनिक त्या त्या ठिकाणी अशाच पद्धतीचं काम करत असेल, पण केवळ दिघेंच्या नावाखाली, म्हणजे आता आपण थोडस जर फ्लॅशबॅक मध्ये गेलो की हा पिक्चर ज्या टायमिंगला आला, पहिला भाग पण ज्यावेळी ते सगळी स्क्रिप्ट रचली जात होती बरोबर त्याचवेळी एकीकडे पिक्चर पण सुरू होता, कदाचित हे करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी एक आपल्याला प्रतीक हवं आहे ठाकरेंच्या समोर उभं करायला, त्यासाठी ही सगळी कहाणी रचली गेली. निश्चितपणे, पण जी लोक एकनाथ शिंदेना वर्षानुवर्ष ओळखत आहेत, म्हणजे मी काही फार जवळून त्यांचं राजकारण बघितलं नाही, कारण त्यांचं राजकारण जेव्हा सुरू झालं मोठ्या प्रमाणात जेव्हा सुरू झालं तेव्हा मी महाराष्ट्रात काही काळ नव्हतो आणि मग मी रोजच्या पॉलिटिकल रिपोर्टिंग पासून लांब होतो, त्याच्यामुळे त्यांच्याशी माझा तसा थेट संबंध कधी जवळून आला नाही, पण त्यांचं पूर्ण राजकारण तर मी बघितलेलं आहे. तेव्हा मला हे लक्षात येत नाहीये की एकनाथ शिंदे काही अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह उभं करू शकते. ओके, हा म्हणजे हे त्यांना सुचणं पण, हा असं मला वाटत नाही, म्हणजे माझं कदाचित आकलन चुकीचं असेल. तर एक काय असू शकतं? तर भाजपने हे सगळं घडवलेलं असू शकतं कारण ते याच्यामध्ये माहीर आहेत. दुसरं काय असू शकतं? त्यांच्या खूप एजन्सीज काम करत असतात एकाच वेळेला. बरोबर, म्हणजे आताही अनेक एजन्सीज काम करतात त्यांच्या, 10-15 ते कोण प्रत्येक बाण मारत असतात, त्याच्यातलं कुठला लागेल आणि जिंकेल हे माहित नाही आपल्याला. तर अशा पद्धतीने त्यांचा खेळ चालू असतो, त्याच्यापैकी अशा पद्धतीने त्या एजन्सीतल्या कुठल्या तरी हुशार माणसाने नॅरेटिव्ह उभं केलं असेल, किंवा त्याच्यापेक्षाही जास्त शक्यता ही भाजप किंवा संघाने उभं करण्याची शक्यता खूपच जास्त. ओके, आता खरं तर म्हणजे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले की ज्यांना आपल्या हयातीमध्ये आपल्यावरचा चित्रपट बघण्याची संधी लाभली. म्हणजे भल्या लोकांना इथं महात्मा गांधींच्या हयातीमध्ये त्यांच्यावरती कधी पिक्चर नाही आला, एकनाथ शिंदेच्यावरती, म्हणजे हा त्यांच्यावरतीच पिक्चर का म्हणतोय, कारण धर्मवीर जरी नाव असलं, पोस्टरवरती जरी दिघे दिसत असले, तरी पूर्ण पिक्चरमध्ये कहाणी जी आहे ती शिंदेच्या बंडाची आहे. बरोबर, हे शिंदेचंच पिक्चर आहे. हा म्हणजे मुळात हे शिंदेसाठी, शिंदेनी काढलेलं शिंदेचं पिक्चर आहे, म्हणजे याच्याबद्दल काही शंका बाळगण्याचं कारणच नाही ना. म्हणजे तो त्याचं दिग्दर्शक किंवा कोण लेखक वगैरे कोण असतील, पण हे शिंदेनी काढलेला पिक्चर आहे, याच्याबद्दल काही म्हणजे. आनंद दिघेंचा तुम्ही त्यांना बघितलेला आहे, आनंद आश्रमामध्ये जाऊन पण आलेला आहात. आनंद दिघे हे त्या तो म्हणजे ह्याचं व्यक्तिमत्व होतं का, की जे बाळासाहेब ठाकरेंच्या अगेन्स्ट आता जे आपल्याला दिसतंय असं की साहेबांच्या हिंदुत्वाची कहाणी इतके उभं करू शकले असते, इतके मोठे. नाही, मी तुम्हाला जे सांगितलं ना की आता जर आपण असं म्हटलं की उदय सामंत किंवा दादा भुसे हे एकनाथ शिंदेपेक्षा मोठे नेते आहेत, पण निश्चितपणे म्हणजे एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे यांची तुलना जशी होऊ शकत नाही, तशीच उदय सामंत किंवा दादा भुसे यांची आनंद दिघेंची तुलना होऊ शकत नाही. अत्यंत त्याग, कारण कुठलंही पद नको आहे, कुठलंही मोठं काही नको आहे, आणि त्याशिवाय एक माणूस सत्ता कारणामध्ये राहतो, कुठलंही पद घेत नाही, लोकांची अत्यंत मोठ्या प्रमाणात कामं करतो, प्रचंड मोठ्या प्रमाणात कामं करतो, ज्या पद्धतीने शाखेत केली जातात, शिवसेना शाखेमध्ये पूर्वी केली जात होती, ते स्वतंत्र न्यायालय होतं, नवरा बायकोची भांडणं सोडवली जात होती, तिकडे पाईप फुटला तरी तो नीट करून दिला जात होता, सोसायटीतली भांडणं नीट होत होती. मला माहिती नव्हतं की सराव परीक्षा सुद्धा दिघेंनी सुरू केलेल्या होत्या 10वीच्या, असं त्याच्यात दाखवलेलं आहे.
दहावीच्या सराव परीक्षा दिघेंनी मी बघितला नाही, पण ठाण्यातल्या पत्रकारांना मी विचारलं तर ते म्हणाले की हो ठाण्यात सुरू केले असतील, ठाण्यात सुरू केले, ठाण्यात सुरू केले असतील. ओके, पण हे एकदा क्रॉस चेक करायला पाहिजे असं मला वाटतं. पण म्हणजे तिथून राज्यभर हा पॅटर्न सुरू झाला का हे मला माहिती नाही, पण ठाण्यातल्या सराव परीक्षांबद्दल त्याच्यात सांगितलं की दहावीच्या परीक्षा दिघेंनी, त्याच्यात तर एक गाणं पण दाखवलं की दिघे म्हणजे आता गणिताचा कशाला बागुल बुवा असं म्हणत शाळेत. बरोबर बरोबर, हा म्हणजे ते बघितलं, पण ते एकदा क्रॉस चेक करायला पाहिजे असं मला वाटलं तेव्हाही, की त्याच्यावर ते अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या शिवसेनेने केलेल्या आहेत. पण या सगळ्या प्रोपोगंडाचा खरंच फायदा होतो का? म्हणजे आपण आता राष्ट्रीय लेवलला पण बघतोय की असे काही पिक्चर येऊन गेलेले आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपण निकाल बघितले तर काही ठिकाणी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या म्हणजे जे कथित बालेकिल्ले आपण म्हणत होतो शिवसेनेचे त्या ठिकाणी विजय मिळवला, त्यापैकी एक ठाणे आहे. अशा गोष्टींचा खरंच वापर होतो राजकारणामध्ये आणि त्याचा फायदा होतो. सुरुवातीपासून हा वापर केला जात आहे, म्हणजे काँग्रेसनेही केलेला आहे, हिटलरनेही केलेला आहे, इतिहास काळामध्ये पण भाट वगैरे होतेच की त्यामुळे आपला आपला नरेटिव्ह मांडण्यासाठी सिनेमाचा वापर केलाच जातो. त्याचा काही प्रमाणात का असेना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयोग होतोच होतो. म्हणजे ज्या पद्धतीने नसलेलं मिथक उभं झालेलं आहे आज, म्हणजे आनंद दिघे हे हिंदुत्वाचा एक चेहरा हे आपल्याला माहित नव्हता, तो त्यांनी उभा केला ना, हे त्याचं यश आहे. त्याचं आता आणखी प्रमोशन होत आहे आणि त्याच्यातून कदाचित शिंदेंना मोठं केलं जाणार आहे, शिंदे हा चेहरा येऊ शकतो आणि याचा उपयोग काही प्रमाणात निश्चितपणे होत असणार आहे. पण याचा अर्थ असा नसतो की लोक लगेच तुम्हाला मतदान करतील. म्हणजे धर्मवीर बघून आलेल्या सगळ्यांनी जर मतदान केलं असतं, आता ते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या लोकांनाही दिघेंबद्दल प्रेम आहेच, त्यांनी फार आवडीने प्रेम केलं, आवडीने तो सिनेमा बघितला असणारच. त्यांनी काही शिंदेना मतदान करायला कोण गेलेलं नाही, तर सिनेमा बघितला म्हणून काही कोणी मतदान करायला जात नाही. पण त्याचा एकूण नरेटिव्ह एकूण वातावरण निर्मितीसाठी फायदा होतो. पण हेही लक्षात घ्यायला पाहिजे, जर पुन्हा शिंदे सत्तेत आले तरच तिसरा भाग निघणार आहे, नाहीतर काही तिसरा भाग निघणार नाही. म्हणजे आता सुरत बिरत ते पुढचं जे काय आहे आणि जे सिनेमा करतायत त्यांची पण ती गरज आहे ना. प्रॉब्लेम कुठं होतोय म्हणजे की ठीक आहे, आता सिनेमा बनवणारे बनवतात, त्यांना कदाचित ते त्यांचं आर्टिस्टिक काम करत असतील, पण या निमित्तानं जी एक राजकीय इतिहासाशी तोडमोड केली जाते त्याच्याशी जो खेळ होतो तो चुकीचा आहे. आणि एक अभ्यासक म्हणून म्हणजे दिघेंचं नेतृत्व जे ठाणे जिल्ह्याच्या पुरतं आहे किंवा त्यांचं जे काही आहे त्याला इतकं मोठं करणं, याच्यातनं जे संभ्रम निर्माण होतात, भ्रम निर्माण होतात, ती चिंतेची गोष्ट नाही? फार चिंतेची गोष्ट आहे, पण हे आजचं नाहीच आहे ना. म्हणजे इतिहासाची तोडमोड हे सिनेमातून काय मोठं राहिलेली आहे, त्याचा जो काही काव्यगत न्याय व्हायचा आहे तो होत काळ करतो आणि जनता करते. हा म्हणजे त्या कायम होत राहिलेलं आहे. अनेक इतिहासातले आपल्या आजूबाजूची व्यक्तिमत्व त्याच्याविषयी कायमच कादंबऱ्यातून, कथांमधून, गाण्यांमधून कायमच अशा पद्धतीने काही ना काही खोटं नाटक किंवा अतिशयोक्तीपूर्ण अशा पद्धतीची मांडणी होतच राहिलेली आहे. ते नंतर जेव्हा काळाच्या नुसार जेव्हा त्याचा विचार होईल तेव्हाच त्याला काय तो न्याय मिळेल. म्हणजे जे मनमोहन सिंग म्हणाले होते की इतिहास मला पद्धतीने खरंच इतिहासच नाही राहतो फक्त. म्हणजे शिवसेनेतून बाहेर पडणं हे एकेकाळी फार धाडसाचं काम असायचं, म्हणजे की ते हिंमत छगन भुजबळांनी पहिल्यांदा केली तेव्हा पण त्याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी झाल्या. मग आता आपल्यावरती हा एक ठपका लागणार आहे, जशा पद्धतीने ठाकरे गटाकडनं त्यांना गद्दार म्हटलं गेलं, अजून काही काही उपमा दिल्या जातात, तर हे सगळं नॅरेटिव्ह पुसण्यासाठी किंवा त्याला काउंटर म्हणूनच हा चित्रपट बघायचा? हा तेवढंच आहे ते, म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे लेख लिहिता येणार नाहीत, म्हणजे त्याच्यासाठी काही नीट मांडणी करता येणार नाही खरं तर. इतकी काय त्यांची वैचारिक बाजू मजबूत नाहीये. हा तर अशा पद्धतीने काहीतरी कथा सांगूनच की तेव्हा किती दुःख झालं होतं, पालघरमध्ये झालं होतं तेव्हा किती दुःख झालं होतं. पालघर यांच्याच अंडर होतं, म्हणजे ठाणे जिल्ह्याचा तो भाग होता आणि पालघरचं सगळं राजकारण वगैरे एकनाथ शिंदेच बघत होते. बरोबर, मग त्यांनी ते वेळीच सावरायला पाहिजे होतं जे काय होतं ते तेव्हा सत्तेत असताना. पण त्यांना दुःख झालं असेल तर आनंदाची गोष्ट आहे. हा किंवा ह्या अशा गोष्टी ज्या पर्सनल आहेत, खरंच दुःख झालंय की नाही हे आपण कोणीच तपासू शकत नाहीये, मग त्या अशा पद्धतीनेच गोष्टी सांगाव्या लागणार आहेत. बरोबर ना, कारण ते असं काहीतरी वैचारिक मांडणी स्वतंत्रपणे स्वतंत्र हिंदुत्वाची जशी शिवसेनेच्या हिंदुत्वाची मांडणी करता येऊ शकते तशी काही शिंदेच्या हिंदुत्वाची स्वतंत्र मांडणी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे जर ती स्वतंत्र मांडणी नसेल, जर तो भाजपच्याच हिंदुत्वाचा एक भाग असेल, तर त्याचं स्वतंत्र अस्तित्व कसं काय असू शकतं? मी वारंवार तुम्ही ते शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व हे वेगळं आहे हे सांगायचा प्रयत्न करतात आणि अनेकांना म्हणजे शिवसेनेतल्या लोकांना सुद्धा कदाचित हा फरक अजूनही कळलेला नाहीये. तर शिवसेनेचं हिंदुत्व भाजपचं हिंदुत्व हे वेगळं आहे आणि आता भाजप जेव्हा आपल्या एका स्क्रिप्टनुसार एकनाथ शिंदेंना आपल्या बाजूला घेतंय किंवा ठाकरेंच्या समोर उभं करतंय तेव्हा आपलंच हिंदुत्व हेच शिवसेनेचं हिंदुत्व आहे हे त्याच्यातनं सांगण्याचा प्रयत्न केला दिघेंच्या या स्टोरीतनं थोडक्यात जरा. हा म्हणजे मला काय म्हणतं, तुझं गाव असेल समजा, त्या गावातला पानवाला असेल किंवा रिक्षावाला असेल त्याचं एक हिंदुत्व असेल,
आणि तुमच्या गावातला प्रोफेसर असेल, भटजी असेल किंवा मोठा व्यापारी असेल, त्याचं एक हिंदुत्व असेल, तर दोघांचं हिंदुत्व एकसारखं असू शकतं का? दोघांची हित संबंध एकसारखे असू शकतात का? बरं, मुळात हा पूर्ण दोन पद्धतीच्या वेगवेगळ्या विचार करणाऱ्या लोकांचं हिंदुत्व आहे, सर्वसामान्य जनतेतून आलेली लोक, आणि त्याच्यामुळे तशा पद्धतीने घडलेले हिंदुत्व आहे. प्रबोधनकार ठाकरे स्वतः हिंदुत्ववादी होते, ज्यांनी हिंदू धर्मातल्या कुप्रथा कर्मकांड याच्यावर अत्यंत घणाघात केलेला, ते हिंदुत्ववादीच होते. त्याच्यामुळे हिंदुत्ववाद म्हणजे हे असं आम्ही सांगतोय तसं, किंवा संघांनी सांगितलंय तसं, तेवढंच हिंदुत्व, अशातला काही भाग नाही. त्याच्यात अनेक पदर आहेत, म्हणजे त्या भगव्या रंगाचे 100 पदर असू शकतात, कारण त्याचे कोणाचे एक हिंदुत्व असू शकत नाही. बरोबर, म्हणजे एकच हिंदुत्व असंही असू शकत नाही. म्हणजे मुळात देवरस आणि गोळवलकर गुरुजी, गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांच्या हिंदुत्वातही अंतर आहेच, म्हणजे संघातल्या हिंदुत्वातही अंतर आहेच. बरोबर, त्याच्यामुळे असं हिंदुत्व एक, पण त्याची काहीतरी मांडणी करण्यासाठी, त्याच्यासाठी काहीतरी अधिष्ठान आहे का? ते वैचारिक अधिष्ठान नसल्यामुळे ते अशा पद्धतीने काहीतरी करावं लागतं.